140 वर्षाची परंपरा असलेले महाराष्ट्रात नावारूपाला आलेले महाराष्ट्रातील घराघरात पोचलेले आणि जनसामान्यांच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणारे ज्वेलर्स म्हणजे रंका ज्वेलर्स पुण्यात 1879 पासून ते आत्तापर्यंत लोकांच्या विश्वासाला खरा उतरलेला हा ब्रँड म्हणजे रंका ज्वेलर्स. चला तर मग आपण आज गप्पा मारूयात रंका ज्वेलर्सचे संचालक फतेचंद रंका यांच्यासोबत. फतेचंद रंका हे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सुवर्ण फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, एम के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर, साधारण रंका ज्वेलर्सची स्थापना कशी आणि कधी झाली याबद्दल काय सांगाल? रंका ज्वेलर्सची तशी स्थापना आम्ही आमच्या काकापासून वेगळी झालो, जे पूर्वी गुलाबचंद छत्रंजी फर्म होती ती अजूनही आहे, त्याच्यातनं 1968 साली वेगळे झालं आणि रंका ज्वेलर्सची स्थापना झाली. इनफॅक्ट आमचे जे खापर पंचोबा होते ते राजस्थानमधनं इथे जेव्हा आले ते एका ज्वेलर्सकडे 2 रुपये महिन्यानी नोकरी सुरू केली आणि त्यानंतर त्या तिने शिक्षण मिळाल्यानंतर म्हणजे या धंद्याचं शिक्षण मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःचा धंदा सुरू केला, तो गुलाबचंद छत्रंजी या नावाने सुरू झाला आणि 1968 रंका ज्वेलर्सची स्थापना झाली. ओके सर, आज पुण्यामध्ये तुमच्या 11 ब्रँचेस आहेत तर 12 ब्रँचेस आहेत तर या एवढा मोठा विस्तार करण्यासाठी तुमची बिझनेसची स्ट्रॅटेजी काय होती? 1968 साली जर तुम्ही आमची हिस्ट्री ऐकली तर त्यावेळेला फक्त एक त्रिकोणी दुकान आमच्या ताब्यात होतं आणि ते 40 स्क्वेअर फूटचं होतं. एक मालक आणि 2 गिराईक बसायचे आणि गिराईकाला बसायला पूर्ण जागा नसल्यामुळे आम्ही अतिक्रमण विभागाकडनं एक फुटाची फळी भाड्याने घेतली होती आणि त्यामुळे ते गिराईकांना नीट बसता येत होतं. 1968 नंतर जी आम्ही सगळ्या भावांनी मेहनत केली, आमच्या वडिलांनी मेहनत केली आणि त्यामध्ये त्या एकच प्रिन्सिपल आम्हाला जे शिकवलं होतं की गिराईकांना एक चांगला माल द्यायचा आणि त्यांनी जो 1 रुपया खर्च केला त्या रुपयाचं पूर्ण त्याला मोबदला मिळायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही एक सचोटी ठेवली आणि त्या सचोटीमुळे लोकांचा विश्वास बसत गेला आणि आज त्या 40 स्क्वेअर फूटवरनं आज जवळजवळ 1.5 लाख स्क्वेअर फूटचे 12 शोरूम आज 50 वर्षामध्ये 51 वर्ष चालू आहे, 50 वर्षामध्ये आम्ही हे स्थापन केलेलं आहे. आम्ही जेव्हा वेगळे झालो तेव्हा फक्त आम्हाला 1.5 लाख रुपये मिळाले होते पण तो एकच प्रिन्सिपल होतं, मागे वळून पाहायचं नाही आणि एकच ध्येय होतं की महाराष्ट्रात नंबर 1 ज्वेलर व्हायचं, आपल्याला पैशापेक्षा एक इज्जत गुडविल स्टेटस हे मिळायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो, गिराईकांना सेवा देत गेलो, गिराईकांचा विश्वास संपादन केला आणि त्याचंच आज जे फलस्वरूप जे दिसते ते एक गिराईकांचा विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद. नक्कीच सर, पैशाच्या मागे न लागता तुम्ही ग्राहकांशी एक आपुलकीचं नातं तयार करत गेलात आणि हा बिझनेस वाढलेला आहे. सर, आज प्रत्येक वर्गातील प्रत्येक स्तरातील ग्राहक वर्ग या तुमच्या ब्रँडकडे आकर्षित होताना दिसतोय तर त्या त्या वर्गाला स्पेसिफिक वर्गाला समोर ठेवून तुम्ही ती डिझाईन करता का, अलंकारांची डिझाईन करता? एक बिझनेसचा प्रिन्सिपल आहे, जसं जग बदलत चाललं, जसं व्यवसायाची पद्धत बदलत चालली, जशी लोकांची आवड बदलत चालली, याचा स्टडी केला आणि तुम्ही बिझनेस केला तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होता. आज पुणे शहरामध्ये अनेक प्रकारचे अनेक जातीचे लोक आहेत, अनेक धर्माचे लोक आहेत, त्यांची आवड निवड काय याचं स्टडी करणे अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्या निवडीप्रमाणे आपण जर आज दुकानामध्ये व्हरायटीज आपण बदलत गेलो तर नक्कीच सर्व थरापर्यंत जाऊ शकतो. आम्ही जेव्हा प्रथम पुण्यातलं वातानुकूलित शोरूम जेव्हा आम्ही पुण्यातलं ज्वेलर्सचं केलं तेव्हा आमच्या मनात एक भीती होती की हे शोरूम आपल्याला वातानुकूलित चालेल का, आपल्याकडे आज लोअर सुद्धा म्हणजे आपण म्हणू की आर्थिकदृष्ट्या कमी जरी असले तरी गरीब लोकसुद्धा आपल्याकडे गिराई घेतात विश्वासाने, ते दुकानचा दरवाजा एअर कंडिशनचा उघडून येतील का, पण तो आमची ही भीती जी होती ती एकदम म्हणजे खोटी ठरली. ओपनिंगच्या दिवशी जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरची रांग होती
आणि त्यानंतर प्रत्येक थरातले व्यक्ती या दुकानात एक विश्वास येऊ लागले. एअर कंडिशन जरी असलं तरी त्यांची खात्री झाली की जरी एअर कंडिशन किंवा नवीन शोरूम केलं असलं तरी इथे अवाजवी कुठलीही रक्कम किंवा त्याला दाम स्वीकार म्हणजे लावलं जात नाही. सगळं चोख आणि स्वतःचं हॉलमार्क होतं त्यावेळेला, स्वतःच्या दुकानचा शिक्का, स्वतःच्या दुकानची ती प्युरिटीचा शिक्का. हे लोकांना विश्वास संपादन केल्यामुळे लोक सगळ्या म्हणजे थरातील लोक आज इकडे आमच्याकडे आकर्षित झाले. म्हणजे काश्मीरी ब्राह्मण यांचे मंगळसूत्र हे फार वेगळे, ते कानातनं मंगळसूत्र घालतात, म्हणजे कानातनं चेन आणि त्याला जे डुझोरी म्हणतात त्याच्या चेनच्या खाली, तिथनं ते साऊथच्या एंडपर्यंतचे त्यांचे मंगळसूत्र मग वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कारण साऊथमध्ये पवळे वापरले जातात मंगळसूत्रामध्ये. त्या सर्व प्रकारचे डिझाईन मग आपण बंगालची साईडची असो किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रही असो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्या बाजूचे आपल्या पुणे शहरात लोक राहतात, त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आम्ही बदल करत गेलो आणि त्यामुळे आज एक सगळ्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नाव झालं. आणि दुसरी गोष्ट, अनेक व्यापाऱ्यांनी आमची प्युरिटी चेक केली लॅबोरेटरीमध्ये आणि म्हणजे एक अभिमान वाटतोय. सगळी ठिकाणी आम्ही खरे ठरलो आणि व्यापारीसुद्धा आता रांका ज्वेलर्सचा माल जर कधी कोणी गिराई त्यांच्याकडे काही वेळेला त्याला म्हणजे इकडे यायला तो हिचकतो की बाबा आपण तिथनं घेतलं आणि आपली आपण विकायला चाललो तर दुसरीकडे विकायला जातो. त्या वेळीसुद्धा गिराईकाकडनं व्यापारी डोळे झाकून माल घेतात की रांकाचा माल आहे, याच्यात प्युरिटीमध्ये फरक पडणार नाही. आणि त्याप्रमाणे आज एक नाव, एक संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नाव झालेलं आहे. आता तुम्ही म्हटलात की पुण्यामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक राहतात आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या डिझाईन्स अपडेट करत गेलात, तर पारंपरिक जे अलंकार आहेत त्या सगळ्याला एक मॉडर्न टच देताना त्या पारंपरिक अलंकारांची पारंपरिकता तुम्ही कशी जपली? एक लक्षात ठेवा की अजूनही लोकांची एक मानसिकता होती गेल्या 10 वर्षांपूर्वी की सोन्याचे दागिने पिवळे दिसले पाहिजे. आधी 24 कॅरेट 23 कॅरेट वापरायचे त्यामुळे वजन जास्ती असायचं. पण एकच त्याच्यात म्हणजे प्रॉब्लेम असा होता की प्युअर दागिन्यांची पॉलिश राहत नव्हती, नंतर वापरमध्ये तुटफूट लवकर होत होती आणि जसजसे महागाई वाढत गेली तसं लोकांच्या बजेटला सुद्धा म्हणजे कात्री बसली. मग शेवटी जसे त्यांना 22 कॅरेटचं युग आलं, कारण फॉरेनला 22 कॅरेट चालायला लागलं आणि त्याप्रमाणे 22 कॅरेटचं युग आल्याबरोबर 22 कॅरेटमध्ये आपण वेगवेगळे डिझाईन्स आपण चांगले होऊ शकतात, पॉलिश चांगली होऊ शकते, त्याच्यामध्ये नक्षीकाम चांगले होऊ शकतात आणि कमी वजनाचे दागिने होऊ लागले. आणि म्हणून पारंपरिक जेव्हा एक ठोस दागिने असायचे त्याच्यातच बदल करून त्याचप्रमाणे म्हणजे सिमिलर दिसेल अशी परंतु नवीन डिझायनर दागिने केले त्यामुळे ती परंपरा टिकून राहिलेली आहे. अजूनही आपले खेडेगावातले जो आहेत ते काही पारंपरिक दागिने मागतात पण त्याचं प्रमाण कमी झालं आहे, कारण आता लोकांना डिझाईनचे दागिने पाहिजे असतात. आणि त्याच्यात आज म्हणजे आपल्याला सांगायला काही हरकत नाही की आज सगळे दागिने हॉलमार्क केलेले त्यामुळे प्युरिटीची गॅरंटी आहे, त्यामुळे लोक बिंदास डोळे झाकून आज दुकानाची पायरी चढतात आणि त्यांची संपूर्ण जी काही रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करतो. सर, आता बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा वाढत आहे, तर या वाढत्या स्पर्धेला आणि बदलत्या परिस्थितीला तुम्ही तोंड देताना व्यवसायामध्ये काय बदल करता? एक लक्षात ठेवा की जरी बाजारामध्ये अनेक मोठे मोठे प्लेयर झालेले आहेत पण मी एक जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो किंवा आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांना एकच सल्ला देतो, या स्पर्धेला घाबरू नका. तुम्ही स्वतःमध्ये बदल आणा, तुम्ही दुकानाची तुमची ठेवण बदला, तुमचे दागिन्यांची पद्धत बदला. एक हा बिझनेस हा विश्वासाचा बिझनेस आहे, लोक तुमच्याकडे ते त्यांच्या दागिन्यांचे ट्रस्टी म्हणून समजतात आणि जेव्हा तुम्ही विश्वास त्यांचा जर तुम्ही संपादन केला आणि तुम्ही जर त्या वेळेप्रमाणे बदलत गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, तुम्ही चांगली सेवा द्या, लोक कधीही तुम्हाला तुमचं दुकान सोडून जाणार नाही. कितीही येऊ, शेवटी एक लक्षात मोठे मोठे प्लेयर येतात
त्यांची मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात असते, पण कस्टमाइज दागिने हे मात्र फक्त लोकल व्यापाऱ्याकडेच मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला कस्टमाइज दागिने ते नेहमी चालत असतात आणि म्हणून तुम्हाला याला कॉम्पिटिशन किंवा स्पर्धाला घाबरायचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, स्पर्धा करताना ही कधीही आपल्या व्यवसाय बंधूशी करू नये. स्पर्धा कशी असावी? स्पर्धा अशी असावी की जे दुसरे प्रॉडक्ट्स आहेत, आज टुरिझम आहे, कापड आहे, इकडे जे काही आज गिरायक वळत आहे किंवा तिकडे स्पेंड करत आहे, त्या गिरायकांना तुमच्याकडे ओढणं ही खरी स्पर्धा. जर तुम्ही तुमच्याच व्यापाऱ्याची जर आज नालस्ती केली, त्याला बदनाम केलं, तर एक लक्षात ठेवा की ग्राहक काही वेडा नाही, तो सुशिक्षित आहे. तोच एकच मनात विचार करतो की हा दुसऱ्याचं बदनाम करतो म्हणजे काही स्वतः धुतलेल्या तांदळाचा नाही आहे. आणि म्हणून स्पर्धा करायची असेल तर दुसऱ्यांशी करा. स्वतःच्या दुसरे जे काही व्यवसाय बंधू आहेत आपल्याच इथले, त्यांची नालस्तीने करता, गिरायकाला समजून जर दिलं तर काही स्पर्धामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. माझं तर नेहमी म्हणणं असतं की एक लक्षात ठेवा की स्पर्धा करताना कधीही आपण आपली पायरी सोडून जाऊ नये. आपलं स्टेटस सांभाळून, आपली प्युरिटी सांभाळून, कारण ग्राहकांचा एक रुपया कमवलेला असतो तो मेहनतीने कमवलेला असतो. त्याला एक रुपयाचा म्हणजे एक रुपयाचा माल द्या, त्याला रुपयाचे बाराण्याचा माल देऊ नका. आणि हे जर तुम्ही प्रिन्सिपल जर ठेवलं तर मी सांगतो की तुम्ही कितीही स्पर्धक येऊ द्या, काही होणार नाही. तुमची इमेज, तुमचं गुडविल, तुमचं स्टेटस हे तुम्हाला पुढे घेऊन जाईल. नक्कीच सर, ग्राहक सोनं खरेदी करताना ग्राहकांचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याबरोबर तुम्ही ग्राहकांशी असलेलं पब्लिक रिलेशन्स कशा प्रकारे मेंटेन करता? ग्राहकांच्या बरोबर असलेले संबंध हे लक्षात ठेवा की सोने चांदीच्या व्यवसायामध्ये एक फॅमिली बॉन्डिंग होऊन जातं ग्राहकांबरोबर. कारण तो जेव्हा येतो तेव्हा विश्वासच होतो. मी अनेक गिरायक पाहिलेले की इव्हन एज्युकेटेड क्लास, आज सोन्याचे दागिने खरेदी केले तर देवापुढे ठेवून पूजा केल्याशिवाय घालत नाहीत. मी तर असेही गिरायक पाहिलेत की दागिने देताना, डिलिव्हरी देताना ते हातात द्या म्हणतात, ते तुम्ही काचेवर ठेवू नका किंवा त्या प्लॅटफॉर्मवर ठेवू नका, तुम्ही आमच्या हातात द्या. आणि एक दुसरी एक श्रद्धा पाहिली ग्राहकांची, मालकाच्या हातनं डिलिव्हरी घ्यायची का मला माहीत नाही, परंतु त्यांना एक वेगळा आनंद याच्यामध्ये मिळतो. आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा की याच्यात जर विश्वास संपादन केला आणि जर तुमच्यावर जर विश्वास झाला तर तो दुकान सोडून परत कुठलेही दुसऱ्या दुकानात जाणार नाही. नक्की सर, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दागिने हा एक फक्त शोभ म्हणून घातला जात नाही तर एक त्याच्याशी आपुलकीचं नातं जोडलेलं असतं प्रत्येक अलंकाराशी. सर, साधारण एक बिझनेस आयडल म्हणून तुम्ही जे नवीन तरुण या उद्योगामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय कानमंत्र द्याल? कुठलेही जलद कमवण्याची किंवा इझी मनीच्या मागे लागू नका. ग्राहकांचा विश्वासघात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोन्याची प्युरिटीमध्ये कमतरता कधी येऊ देऊ नका. हे जे प्रिन्सिपल पाळले तर यंग जनरेशनला सुद्धा याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, या धंद्यामध्ये जे यंग जनरेशन आहे त्यांना मोकळा एक फील्ड आपण निर्माण करून द्यायला पाहिजे. त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन कुठलं ठेवलं नाही पाहिजे. मी एकंदरीत पाहतो की अनेक जण कुटुंबामध्ये जे काही त्यांच्याकडे ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा जे काही त्यांचे आई वडील असो किंवा वडील असो आजोबा असो, ती एक त्यांची एक म्हणजे एक सवय झालेली आहे. मुलांना नेहमी टोमणे मारतात की आम्ही चार दिवाळी जास्ती पाहिले, चार पावसाळे जास्ती पाहिले, तुला कळत नाही, तू चूप बस. नाही, मुलं आज युग बदललेलं आहे. त्यांनीसुद्धा आत्ता जे शिक्षण घेतलेलं आहे त्यांची पण फास्ट डेव्हलपमेंट आहे. आमच्या पिढीपेक्षा जी पुढची पिढी आहे ती आमच्यापेक्षा फास्ट आहे. आणि त्यांना जर तुम्ही एक वे करून दिला नाही किंवा त्यांना मोकळपण सोडलं नाही तर ते डेव्हलप होऊ शकणार नाही. म्हणून माझा एक मुलांना संदेश देण्या अगोदर मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगेन, आपल्या मुलावर विश्वास ठेवा. ते कधी नुकसान करू देणार नाही. तुम्ही सुपरवायझर म्हणून काम करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की तो चुकीच्या याच्यात चालला आहे किंवा त्याला नुकसान होत आहे त्यावेळेला तुम्ही मदत करा किंवा तुम्ही धावून या. परंतु जर तो जर त्याच्या पद्धतीने डेव्हलपमेंट करत असेल तर नक्कीच
तुम्ही त्याला मदत करा, डायरेक्टली और इनडायरेक्टली कशी मदत करा। नक्की सर, सरांनी पालकांसाठी सुद्धा आम्ही जे नवीन तरुण उद्योग क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कानमंत्र दिलेला आहे। पालकांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे। सर, सरकारने सोन्यावर LBT लावण्याचा जो निर्णय घेतला होता, तर त्या बाबतीत तुम्ही त्या निर्णयाविरुद्ध लढा उभा केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल? मी आतापर्यंत सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी आल्यानंतर अनेक जाचक जुलमी कायद्यांच्या विरुद्ध मी लढा दिलेला आहे। सर्वप्रथम सेलटेक्सवर दिला होता, तो सेलटेक्स आणि 2% मग त्यातनं तो कमी झाला, कमी केला गव्हर्नमेंटने। वॅटला आधी जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवलं होतं की वॅट सगळे महाराष्ट्र आपल्या भारतातनं एक राहील, पण गुजरातने त्यावेळेला 8 आणे केले आणि आपल्याकडे 2% होता। मग त्यावेळेला आम्ही अर्थमंत्री पाटील साहेब, जयंत पाटील साहेबांची आम्ही मीटिंग केली, त्यांना संपूर्ण भारत महाराष्ट्रामध्ये किती नुकसान, हजारो करोडचं नुकसान कसं होत आहे आणि कसा बिझनेस हा गुजरातमध्ये शिफ्ट होते दाखवल्यानंतर त्यांनी स्वतःच यामध्ये लक्ष घालून गुजरात गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की तुम्ही 8 आणे कशा पद्धतीने केले, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा आदेश आहे। त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्यावेळी अर्थमंत्री श्रीयुत जयंतराव पाटलांनी सरळ 2% 8 आण्यावर आणलं। पहिल्याच वर्षी 800 कोटी रुपयाचा गव्हर्नमेंटला फायदा झाला, कारण स्टडी करून आपल्याला याच्यात जर आपण प्रेझेंटेशन केलं तर होऊ शकतं। त्यानंतर LBT, खरं म्हणजे आधी त्यांनी ड ग्लासचे आम्ही LBT लावलं, त्यांनी स्टडी केला नाही व्यापाऱ्यांनी आणि त्यामुळे तो त्यांना लागला। 2 वर्षानंतर त्यांनी अ आणि ब क्लासला लावला, त्यात पुणे शहर आलं। आम्ही स्टडी केल्याबरोबर जेव्हा कळलं की हा कायदा चुकीचा झालेला आहे, आम्ही त्याच्यावर आंदोलन केलं, म्हणजे इतकं आंदोलन केलं की पुण्यात 22 दिवस दुकानं बंद राहिली आणि त्याच्यामध्ये दूधसुद्धा मिळायला नव्हतं, भाजी मिळत नव्हती, एक दुकान उघडवायला तयार नव्हतं। आणि जेव्हा गव्हर्नमेंटवर बसलो त्यांना मी 30 ठिकाणी त्यांच्या या कायद्यामध्ये चुका दाखवल्या आणि म्हणजे आनंदाची बातमी अशी की त्यावेळेला माननीय पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्या निदर्शनाची ह्या चुका निदर्शना झाल्या आणि त्यांनी आमच्याबरोबर बसून 30 चुका सुधारून तो 30 अमेंडमेंट केल्या। आजपर्यंत भारताचा इतिहास आहे की कुठला कायदा झाल्यावर वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही, पण LBT मध्ये नक्की सुधारणा झाल्या। आणि जेव्हा सरकारला आम्ही जेव्हा दाखवलं की या बिझनेसमध्ये कसा जाचक आहे, हार्मफुल आहे, तेव्हा सरकारने सुद्धा याच्यावर निर्णय घेतला, नंतर तो कायदा रद्द करण्यात आला। आम्ही लढा दिला, परंतु मोठ्या लोकांसाठी तो लढा जरी नाही सफल झाला किंवा मोठ्या लोकांना तर LBT चालू राहिले आणि छोटे त्यातनं जवळ 98% सुटले, आम्हाला आनंद आहे की आज छोटे व्यापारी सुटले। आम्ही त्याप्रमाणे आम्ही तर संपूर्ण यंत्रणा उभारलीच होती, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर सेंट्रल एक्साईजचा प्रॉब्लेम आला, सोन्याच्या दागिन्यावर त्यांनी एक्साईज लावली। एक्साईजचा कायदा म्हटलं की अक्षरशः म्हणजे तो जुलमी कायदा आहे। प्रत्येक वस्तू बाहेर काढा की त्याला पावती करा, नंतर ते साठी हे गेट पास करा वगैरे, आणि सोन्यामध्ये तुटफूट असते, दागिने जे बदलत जातं, काहींना हारमधली नेकलेस पसंत नसतो, म्हणजे काही चेन पसंत नसते, त्याच्यात फरक होतो आणि त्यामुळे तो स्टॉक मिळणं शक्य नाही। आणि म्हणून आम्ही 42 दिवस लढा दिला, 42 दिवस दुकानं बंद राहिली। त्याच्यात माझी स्वतःची जेव्हा गव्हर्नमेंटनी जे हाय लेवल कमिटी स्थापन केली याच्यावर हे करण्यासाठी स्टडी करण्यासाठी, तर भारतातनं 3 व्यापारी निवडले गेले होते, त्या 3 व्यापाऱ्यांपैकी मी एक होतो स्वतः। आणि 9 दिवस नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आम्ही 8 सिनियर लेवलचे ऑफिसर आणि सेक्रेटरी लेवलचे आमच्याबरोबर बसायचे, पण तो एक एक गोष्ट त्यांना पटवून दिली आणि संपूर्ण जो सेंट्रल एक्साईजचा कायदा आहे तो कम्प्लीट रिव्हर्स करून घेतला। म्हणजे जवळजवळ म्हणजे त्यातनं 95% लोक बाहेर पडली, आम्ही 5% राहिलो तरी काही हरकत नव्हती, कारण 95% रिलीफ मिळालं आणि या कायद्यात मिळालं। अनेक जुलमी कायदे 18 आहे, आम्ही 1975 साली प्रश्न मांडत होतो की सोन्यावर 18 आहे नाही, परंतु हे आदर मेटेरियल जे 100 रुपये किलोवाल्यांच्या बरोबर सोन्याला धरत होते की जिथे आमची 3 लाख रुपये किलो होती, पण त्यावेळेच्या भावाप्रमाणे पण 30 लाख रुपये किलो होती,
तरी परंतु त्याच्यामध्ये आम्ही कोर्टातल्या केसेस आमच्यावर 400 लावले होते, आम्ही 400 जिंकल्या, कोर्टाने आमच्या बाजून निकाल दिला. पण जिथे आमची पुणे सराफ असोसिएशन ही फार अलर्ट आहे आणि अलर्ट असल्यामुळे आजही कुठलेही जर कायद्यामध्ये जाचक असेल, जुलमी असेल, तर हा ताबडतोब त्याच्यावर आवाज उठवला जातो. आणि आजपर्यंत आमचा अनुभव आहे की पुणे सराफ असोसिएशनने जो आवाज उठवला तो सक्सेस झालेला आहे, कारण कधीही चुकीची पावलं आम्ही उचलली नाही. जे चुकीचं आहे तेच निदर्शनाला आणून दिलं, जे बरोबर आहे ते अंमलात आणलेलं आहे. त्यामुळे हा अनेक लढे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आमची सराफ असोसिएशन तुम्हाला सांगतो की जरी याच्यात असेल, आज स्ट्रॉंग असोसिएशन आहे संपूर्ण भारतामध्ये. आज 800 मेंबर आहेत आमच्याकडे. आम्ही सब एरियामध्ये लोकांच्या दुकानं वाढल्यात तर आम्ही छोट्या व्यापाऱ्यांची ती असोसिएशन केली आहे आणि त्याला पुणे सराफ असोसिएशनमध्ये जोडलं आहे. आजही पुणे सराफ असोसिएशनचा इतका मान आहे की जर मी एक फक्त SMS पाठवला, अर्ध्या तासात पुणे शहरातली मेंबर असो किंवा नसो दुकाने अर्ध्या तासात शटर डाऊन होतात, कारण ही एक ही युनिटी ही महत्त्वाची आहे. आणि त्यांना माहिती आहे की पुणे सराफ असोसिएशन चुकीचं कधीही आदेश देणार नाही. आमच्यावर आम्ही एक सामाजिक बांधिलकीसुद्धा आम्ही पाळतो आहे. पुणे सराफ असोसिएशन जेव्हा लातूरमध्ये भूकंप झाला त्यावेळी 5 लाख रुपये त्यावेळेस दिलेले. आज पुलवामामध्ये झालंय, पुलवामामध्ये झाल्यानंतर ताबडतोब आम्ही आज 15 लाख रुपयाची आज रक्कम गोळा केली आहे. पण आम्ही गव्हर्नमेंटकडे नाही पाठवली. 10 जून रोजी आम्ही या 42 जवानांच्या फॅमिलीपैकी 15 फॅमिली निवडले, त्यांना पत्र लिहिलं आणि त्या 15 फॅमिलीला प्रत्येकी 1 लाख रुपये आज CRPF चे जे DIG पुण्याचे त्यांच्या हस्ते नीतू मांडके हॉलमध्ये सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या 15 जणांना 1-1 लाख रुपये आणि त्यांच्या विधवा पत्नींना देणार आहोत, दुसऱ्या कोणाच्याही नावाने नाही, की जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग व्हावा, हा असाही तो आम्ही कार्यक्रम केलेला आहे. सर, व्यवसायाबरोबरच तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर असलेला दिसून येत आहे. सर, सामाजिक कार्य करत असताना आपल्या संस्कृतीची, आपल्या मूल्यांची जपणूक कशा प्रकारे करते? सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल एवढ्या प्रश्नामध्ये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ज्या घरात संस्कृती नाही ना, जिथे पाश्चात्य संस्कृती आली ना, तिथल्या घराची परिस्थिती पहा. त्यांच्या थोरामोठ्यांच्यावरचा आज आदर नष्ट झालेला आहे. आणि ज्या घरामध्ये संस्कृती आहे तिथेही थोर मोठे आपले ज्येष्ठ आहेत ते आनंदाने राहत आहेत. आणि याला एकच कारण आहे, एक या घरामध्ये आपण जर धार्मिक असाल तर त्याचा फार मोठा परिणाम आपल्या मनावर होतो. आजही माझ्या स्टाफच्या ह्याच्यावर, स्टाफ वेगवेगळ्या जातीचा माझ्याकडे, ऑल कास्ट आहे, पण त्यांच्या नंबरप्रमाणे त्यांना दररोज सकाळी गणपतीची आरती केल्याशिवाय दुकान सुरू केलं जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर एक पगडा वेगळा बसलाय, मग तो कुठल्याही जातीचा असो, म्हणजे SC असो, BC असो, कुठलाही आम्ही त्याच्यामध्ये हे केलेलं नाही की मान अपमान नाही, काही नाही, किंवा त्याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही. आणि त्यामुळे आज माझ्या स्टाफमध्ये एक धार्मिक भावना निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये चांगले संस्कार निर्माण व्हायला लागले. त्याचप्रमाणे प्रत्येक फॅमिलीत जर धार्मिक जर संस्कार असतील तर नक्की चांगले संस्कार निर्माण होतात. आज माझ्या फॅमिलीमध्ये सगळी जी यंग जनरेशन आहे देवधर्माला मानणारी आहे, धार्मिक फार विश्वास आहे. आणि म्हणूनच आज भारतभरमध्ये अनेक ठिकाणी देवांच्या मूर्त्या, देवी देवतांच्या मूर्त्या बनवून दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे देऊळसुद्धा बांधलेली आहेत आज. आणि त्याचप्रमाणे मी ते एकच सांगेन, थोरामोठ्यांचा तर आशीर्वाद आहेत, परंतु आज देवधर्मामध्ये आम्ही आज मूर्तीला मानणार आहोत आणि देवांचा आशीर्वादसुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि मी यंग जनरेशन सांगेन की तुम्ही आज जो देवाच्या याच्यावर जर किंवा आज याच्यावर जर तुम्ही काही टिंकलबाजी जी करता ती बंद करा. तुम्ही लग्न झाल्यावर मग परत लाईनीवर येता, कुठे धक्का एखादा धक्का लागल्यानंतर मग ज्योतिषाकडे जाता. एक लक्षात ठेवा, मी यंग जनरेशन सांगेन, सोच बदलो जिंदगी बदल जाएगी. अपनी आपल्या तकदीर, आपली जी काही भविष्य आहे त्याच्या तकदीरची जी रेषा आहे ती स्वतःच्या हाताने लिहायला शिका. कुठल्याही भविष्यवाल्याच्या हाताने नाही, तुम्ही स्वतःच्या हाताने आपल्या आयुष्याची संपूर्ण
दोरी किंवा आपली आयुष्याची भविष्याची रेषा ही लिहायला शिका आणि नकारात्मक मनातनं काढून टाका. सकारात्मक तुम्ही जर पुढे गेला तर आयुष्यात कधी मागे वळून पाहणार नाही. खूप महत्वाचा संदेश सरांनी इथं आपल्याला दिलेला आहे, सोच बदलो नसीब बदल जाएगा आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा. नक्कीच तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये एक सक्सेसफुल पर्सन तुम्ही होऊ शकता. ग्राहकांच्या विश्वासाला उतरलेले ज्वेलर्स म्हणजे रंका ज्वेलर्स. तुम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारचे विविध प्रकारचे अलंकार असतील, विविध प्रकारचे देवी देवतांच्या मूर्त्या असतील, त्या जर खरेदी करायच्या असतील तर नक्की भेट द्या रंका ज्वेलर्सला. धन्यवाद.